शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। विषय मराठी, इयत्ता पहिली। आज आपण प्रश्नचिन्हांची ओळख करून घेणार आहोत। प्रत्येक गटातील एक शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर। वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह नक्की दे। पहिल्या गटातील शब्द दीपा, रोहन, सीमा, चेतन, ओजस, पूजा। दुसऱ्या गटातील शब्द कधी, कुठे, काय, कसा। तिसऱ्या गटातील शब्द आली, आहे, आले, करते, करतो, राहतो, आला, राहते। आणि शेवटच्या गटात आहे प्रश्नचिन्ह। आता आपण प्रत्येक गटातील एक शब्द घेऊया आणि वाक्य तयार करूया, शेवटी प्रश्नचिन्ह देऊया। पहिले वाक्य दीपा कधी आली, रोहन कुठे आहे, सीमा काय करते, चेतन काय करतो, रोहन कुठे राहतो, पूजा कुठे राहते, ओजस कसा आला, रोहन चेतन कधी आले। पहा, मी आता सर्व वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे। तुम्हीही अशा प्रकारे वाक्य तयार करा आणि प्रश्नचिन्ह नक्की द्या। धन्यवाद।